प्रश्न पडलाय ना, काय शोधतेस? मगाशी गेम सुरू असताना माझा पत्ता बदलला. तुला कसं कळलं? कारण तू पत्ता बघितला होतास, चिटिंग केलीस, म्हणून मीच बदलला पत्ता. तुम्ही? हो, मी काहीही करू शकतो. खरं सांगू का, तुला असं चिटिंग करायची काही गरजच नव्हती. अगं जे तुझं आहे ते तुलाच मिळणार आहे ना. खरंच? काही शंका आहे का तुला? नाही तसं नाही, पण मी मगाशी पत्ता बघितला कारण मला खूप क्युरिओसिटी होती. क्युरिओसिटी म्हणून नाही, भीतीपोटी बघितलंस. पण खरंच तुला घाबरण्याचं काही कारण नाही. गेल्या काही दिवसात असं काही घडतंय की मला सतत भीती वाटतेच आहे. एकही गोष्ट ना मनासारखी घडत नाहीये. आत्ता वाटत असेल तुला तुझ्या मनासारखं काही होत नाहीये, पण या सगळ्याचा गोडच अंत होणार आहे, लक्षात घे. अगं सगळंच जर सोपेपणानं घडत गेलं तर त्याचं महत्व आपल्याला नाही कळत. त्यामुळं जे घडतंय ना ते घडू द्यावं, आपण आपली मज्जा बघत बसाव. खर तर डॉक्टर मी आहे, पण तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं मला. आणि तुम्हीच माझी ट्रीटमेंट करताय असं वाटतंय मला. अगं म्हणूनच तर आलोय ना मी. म्हणजे बघ, प्रत्येक घटनेमागे काहीतरी एक कारण असतं. तसं माझं इथे येण्यामागे हेच कारण असेल. असेलही, पण खरंच तुमच्याकडून ना मला नेहमी एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आजारी माणसाकडून कसली पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुला? अंजली मॅडम, 5 नंबरच्या पेशंटला बोलायचं तुमच्याशी. बरं, तू हो पुढे, मी आले. ओके.